मनसेचं सुरू असलेलं आंदोलन आणि महानगरपालिकेनं फेरीवाल्यांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे रेल्वे स्थानक परिसरात सध्या फेरीवाल्यांच्या शिवाय हा संपूर्ण परिसर फेरीवाला मुक्त पाहायला मिळतो. मात्र या सगळ्याचाच परिणाम थेट होलसेल भाजी विक्रेत्यांवर झालाय. कसा? पाहूयात एक रिपोर्ट. दादरमधल्या क्रांतीसिंह नाना पाटील मंडईतील होलसेल भाजी विक्रेते सध्या चिंतेत आहेत, कारण फेरीवाल्यांच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन आणि महानगरपालिकेनं या फेरीवाल्यांविरोधात उगारलेला कारवाईचा बडगा. होलसेल मार्केटमधून अनेक फेरीवाले रोजच्या रोज माल उचलून त्याची किरकोळ पद्धतीनं विक्री करतात. मात्र आता फेरीवाल्यांकडून माल उचलला जात नसल्यानं तसंच ग्राहक वर्गही थेट मुख्य मार्केटमध्ये फिरकत नसल्यानं नुकसान होत असल्याचं भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. आमचं हे होलसेल मार्केट आहे आणि हे जे फेरीवाले आहेत आमच्याकडनं माल नेतात, तर ते माल नेण्याचा कमी झाल्यामुळे आमच्याकडे तो बराच परिणाम झाला त्या गोष्टींचा. आमच्यावरती आर्थिक मंदी आली, म्हणजे आमचा जो व्यापार व्हायचा तो आता 80% घटला, कारण की ते फेरीवाले आमच्याकडनं माल न्यायचे आणि तिथून मग तो सप्लाय व्हायचा सगळीकडे. की कारण की सगळी व्यक्ती काय मार्केटात येऊन माल घेऊ शकत नाही, ती व्यक्ती तिकडे जाऊन माल घ्यायची. पण आता तो परिणाम आमच्यावर झाला आहे रस्त्यांच्या बंद असल्यामुळे. 50% फरक झालाच आहे, कारण तो माल नेत होता इकडनी, आपल्या इकडनी संध्याकाळी धंदा करायचा आणि खूप करून स्टेशन जवळचे पण ग्राहक भरपूर असायचे, मुळात 50% फरक पडलाच आहे. सध्या सुरू असलेल्या फेरीवाल्यांवरील कारवाईमुळे गेल्या महिन्याभरात 50%हून अधिक व्यवसायाला फटका बसल्याचं होलसेल भाजी विक्रेत्यांचं म्हणणं आहे. हे असं सुरू राहील तर आणखी तोटा वाढणार असं त्यांचं मत आहे. आमचा धंदा जो होता पहिला सकाळचा जो आम्ही धंदा करायचो, पण आता सकाळी आमचा होलसेलचा माल वाशिमवरून न्यायचा, तो इकडे आम्ही विकायचो. पण आता कसं आहे, आमचा 50-100 यायचे, पण आता आम्ही प्रॉब्लेम आमचा असा झाला की आम्हाला 10-20 डाग मागवा लागतं, कारण गिऱ्हाईक घेऊन जाणारे जे होती ते स्टेशनच्या जवळची सगळी गिऱ्हाईक, एकही गिऱ्हाईक काही येत नाही आणि आले तरी त्यांना काही धंदा लावायला भेटत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम जास्ती झाला. पण आम्ही त्यामुळे माल एकदमच कमी करून टाकतो. मनसेच्या आंदोलनानंतर अनधिकृत फेरीवाले हटवले गेले, रस्ते मोकळे झाले, याचं मुंबईकरांनी स्वागत केलंय. होलसेल भाजी विक्रेत्यांचाही या गोष्टीला पाठिंबा आहे, मात्र व्यवसायाला होणारं नुकसान पाहता यातून काहीतरी तोडगा निघावा अशी त्यांची अपेक्षा आहे. देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई.